स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवत आहे नागपंचमीनिमित्त एक पारंपरिक पदार्थ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे घेत आहे दोन वाटी हरभऱ्याची डाळ कारण की आजचा पदार्थ बनवायचा आहे तो पुरण घालून बनवायचा आहे पुरणपोळ्या नाही पण पुरणाचाच स्वयंपाक आहे आजचा पुरणासाठी डाळ शिजायला घालायची आहे तर मी इथे डाळ स्वच्छ करून स्वच्छ धुवून शिजायला घालत आहे डाळ धुवून होईपर्यंत मी गॅसवरती चार ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण की डाळ धुवून थंड पाण्यामध्ये नाही टाकायची मी नेहमी डाळ अशी गरम पाण्यामध्येच टाकते त्यामुळे लवकर शिजते डाळ डाळ पाण्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं डाळ मी आज पातेल्यामध्ये शिजून घेत आहे डाळ शिजते तोपर्यंत तो आपण दुसरी तयारी करूया तर त्यासाठी मी इथे दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ घेत आहे गव्हाचं पीठ मळून ठेवल्यानंतर ते छान मूर्त पुरणाची तयारी होईपर्यंत पीठ मळताना पिठामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चार ते पाच चमचे गरम तेल जास्त कडकडीत तेल नाही थोडंसं गरम केलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आजची रेसिपी जी आहे ती पारंपरिक रेसिपी आहे आणि ही रेसिपी विशेष करून मराठवाड्यातील आहे पूर्वी नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवत नसायच्या महिला अजूनही काही ठिकाणी ही, ही प्रथा पाळली जाते तुमच्या भागामध्ये सुद्धा असा पुरणाचा स्वयंपाक नागपंचमीला करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करत असाल तर तो कशा पद्धतीने करतात का याच पद्धतीने करतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना माहीत असेल त्यांना समजलंच असेल की मी आज बनवत आहे पुरणाच्या कानवट्या हा पदार्थ मी माझ्या आईकडून शिकली आहे कानवट्या बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि दुसरी तयारी करूया पीठ पीठमळून झाल्यानंतर मी बनवली रव्याची खीर खिरीची रेसिपी काही यामध्ये मी टाकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो पूर्णासाठी डाळ बरोबर शिजलेली आहे डाळ शिजत असताना अधूनमधून चेक करायचं जर पाणी कमी पडलं तर त्यामध्ये गरम करूनच पाणी घालायचं डाळ आता चाळणीमध्ये घालून गाळून घेऊया त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला आमटी करण्यासाठी कामं येतं डाळीतील या पाण्याला आमच्याकडे येळवणी म्हणतात कारण की डाळ येळून काढलेलं पाणी असतं ते डाळ आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे गूळ तर दोन वाट्या डाळ घेतलेली होती मी तर त्याच वाटेने दोन वाट्या गूळ घेतलेला आहे गूळ आणि डाळ हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डाळ जास्त थंड झालेली नव्हती थोडीशी कोमटच आहे कारण की गूळ त्यामध्ये लवकर मेल्ट होतं त्यामुळे मी थोडीशी डाळ गरम असतानाच मिक्स करते आणि डाळ खूप छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता हाताने सुद्धा इथे मी डाळ मॅश करत आहे गुळासोबत मिक्स केलेली डाळ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया याच भांड्यामध्ये मी डाळ शिजवली होती पुरणाचा स्वयंपाक म्हटलं तर खूप भांडे भरतात त्यामुळे मी या डाळ शिजवलेल्या भांड्यामध्येच डाळ मिक्स केलेली काढून घेत आहे आणि आता आपल्याला ही डाळ चाळणीमधून काढून घ्यायची आहे म्हणजेच पुरण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा डाळ आणि गूळ एकदम असं पातळसर दिसत आहे पण अशा पद्धतीने जर पुरण काढलं तर लवकर निघतं चाळणीमधून या पद्धतीने पुरण अजिबात बिघडत नाही आपल्याला हवं तसं पुरण करता येतं पुरण बघा किती मऊसुद आलेलं आहे आणि बघा किती पटकन गोळा तयार झालेला आहे पुरणाचा याच पद्धतीने आता आपण बाकीचं पुरण काढून घेऊया खूपच कमी वेळामध्ये पुरणही तयार झालं आणि इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा साजूक तूप या तुपामध्ये पुरण परतून घ्यायचं आहे पुरण काढताना पातळसर दिसत होतं त्यामुळे अशा पद्धतीने पो पुर तोपावरती पुरण परतून घ्यायचं त्यामुळे आपल्याला पुरण हवं तसं ठेवता येतं आणि पुरण जास्त वेळ टिकतं खराब होत नाही पुरणाला स्वाद येण्यासाठी यामध्ये घालायचं एक चमचा वेलचे पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर आणि पुरण व्यवस्थित परतून घ्यायचं पुरण परतून घेताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि परतवण्यासाठी जाडसर भांडं घ्यावं त्यामुळे पुरण खाली चिटकत नाही आणि पुरण परतून घेत असताना आपण दुसरंही काम करू शकतो जसं की आमटीची तयारी करू शकतो खीर बनवू शकतो मी इथे पुरण परतवत असताना आमटीही तयार करून घेतलेली आहे पण मी खीर आणि आमटीची रेसिपी यामध्ये टाकलेली नाही कारण की आजची रेसिपी स्पेशल आहे कानवट्याची पुरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि पुरण थोडंसं फॅनच्या हवेखाली ठेवायचं जेणेकरून पुरण लवकर थंड होईल बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत पीठ छान मुरलेलं आहे आणि आता पिठाला थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घेऊ आणि कानवटे तयार करून घेऊ कानवटे तयार करण्यासाठी मोठ्या लिंबा इतका पिठाचा गोळा गोला आकार करून घ्यायचा आणि त्याची पोळी लाटायची पोळी लाटताना पोळी जास्त जाडसर नाही आणि जास्त पातळ ही करायची नाही मध्यम आकाराची पोळी लाटायची आहे पोळी लाटून झालेली आहे आणि आता पुरण घालायचं आहे यामध्ये तर आपण पोळी बनवण्यासाठी जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं किंवा त्यापेक्षा ते जास्तही पुरण यामध्ये घालू शकता कानवाटे गच्च भरलेल्या पुरणाच्या असतात त्यामुळे पुरण जास्त प्रमाणात घातलं तरीही चालेल त्या ओलट छानच लागतात पुरण घातल्यानंतर पोळी अशा पद्धतीने फोल्ड करून ती थोडी थोडी दाबून घ्यायची आणि चौकोनी आकारामध्ये बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने कानवटी तयार झालेली आहे व्यवस्थित दाबून घ्यायची जेणेकरून ती खुलणार नाही तर याच पद्धतीने बाकीच्या कानवाट्या तयार करून घ्यायच्या आहेत अशी कानवाटीची रेसिपी तुमच्या भागातसुद्धा बनवली जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात तेही सांगा सर्व कानवाट्या तयार झालेल्या आहेत आणि आता हे उकडून घ्यायच्या आहेत तर उकडण्यासाठी कशा पद्धतीने उकडायच्या ते पहा तेही एक पारंपरिक पद्धत आहे कानोटे उकडण्यासाठी मी इथे केळीचे पानं घेतलेले आहेत आमच्या घरच्या झाडाचे था केळीचे पानं आहेत केळीच्या झाडाबद्दलही मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा केळीचे पानं स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून अशा पद्धतीने चिरून घेत आहे कारण की कानोटे शिजवण्यासाठी आपल्याकडे आता ऊसाचं पाचट नाही किंवा ज्वारीचं पाचट नाही गावाकडे कोणतेही उकडीचे पदार्थ ऊसाच्या किंवा ज्वारीच्या पाचटामध्ये उकडून घेतात आणि तीच पारंपरिक पद्धत आहे पण आता आपल्याकडे नाही त्यामुळे आपण केळीचे पानंसुद्धा वापरू शकतो किंवा मग केळीचे पानंही नसतील तुमच्याकडे तर अशा पद्धतीने पाणी ठेवून चाणीला तेल लावून त्यावरती ते कानवाटे ठेवायच्या आणि त्यावरती झाकण ठेवायचं अशाही पद्धतीने तुम्ही कानवाट्या उकडून घेऊ शकता पण इथे बघा केळ्याच्या पानाचे असतील तर अशा पद्धतीने थर लावायचे एक केळीच्या पानाचा थर आणि एक कानवट्याचं थर केळीचे पानं मोठे मोठे असतात त्यामुळे अशा पद्धतीने चिरून ठेवले तर ते थर लावायला सोपे जातात आणि अशा पद्धतीने एक थर केळीच्या पानाचा एक थर कानवाट्याचा लावला तर त्या चिटकत नाहीत एकमेकांना आणि छान पद्धतीने उकळून निघतात इथे इडली पात्रामध्ये सुद्धा तुम्ही कानवाट्या उकडून घेऊ शकता पण ही रेसिपी पारंपरिक आहे त्यामुळे पारंपारिक पद्धतीनेच बनवूया अशा पद्धतीने थर लावून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी उकळून घ्यायच्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये कानवट्या छान उकळून झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या कानवट्या थोड्याशा थंड करण्यासाठी अशाच ठेवूया कानवट्या थंड झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊ सर्व कानवाट्या काढून घेतल्या आणि मी ताट केळीच्या पानावरती सर्व केलेला आहे आता यावरती घालायचं आहे एक एक चमचा साजूक तूप यामुळे कानवट्या अजून स्वादिष्ट लागतात या कानवट्या खीर किंवा आमटीसोबत खातात त्यामुळे मी आज बनवलेली आहे रव्याची खीर आमटी आणि त्याचबरोबर पापड भाजलेले आहेत नागपंचमीच्या दिवशी तांदळाची खीर बनवत नाहीत किंवा भात बनवत नाहीत त्यामुळे मी आज भात बनवलेला नाही आणि रव्याची खीर बनवलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद